नमस्कार, मैं हूं सोनिका और आप देख रहे हो तत्काल न्यूज लाइव। नागपुर में बढ़ते कोरोना संक्रमण के ध्यान में रखते हुए पिछले कुछ दिनों से मुख्यमंत्री ने कई गाइडलाइन जारी की है। अब नागपुर में कोरोना के मामले में दिन ब दिन बढ़ोतरी हो रही है। स्थिति इतनी खराब हो गई है कि हॉस्पिटल्स में बेड्स भी अवेलेबल नहीं है। मेयो हॉस्पिटल के हालात बहुत ही खराब हो गए हैं। एक बेड पर दो दो पेशेंट रखे जा रहे हैं, लेकिन मुख्यमंत्री शहर में उपस्थित नहीं है। इसी कारण सरकार का प्रशासन पर कोई भी नियंत्रण नहीं है, ऐसा दिखाई दे रहा है। नागपुर में आयोजित पत्र परिषद में चंद्रशेखर बावनकुले ने ऐसा कहा है। ज्येष्ठ आईपीएस अधिकारी रश्मि शुक्ला, इस पर सरकार की ओर से आरोप लगाया गया है। इस पर 14 दिन बाद कोई एक्शन लिया गया। इसी के चलते अमरावती के वन अधिकारी आत्महत्या प्रकरण में कड़क कार्रवाई करने की मांग बावनकुले ने की है। नागपुर मध्ये मृत्यूचं तांडव झालेलं आहे। काल मेडिकल मध्ये बेड नसल्यामुळे चार रुग्ण दगावले। मेडिकल 67C मध्ये गेलो आपण आंतर रुग्ण विभागात, एकाच बेडवर दोन रुग्ण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे। काही रुग्णांना त्याचे व्हेंटिलेटर लावलाय। डॉक्टर आणि नर्स सुद्धा पीपी किट मध्ये नाहीये, माझ्याकडे व्हिडिओ आहे। आणि वार्ड नंबर 67C हे त्या ठिकाणी कोरोनाचं सेंटर झालेलं आहे। म्हणजे आता तुम्ही कॅज्युअल्टी मध्ये गेले तर कोरोना घरच परत येणार, कुठल्या आजाराकरता गेले तर। मंत्री गायब आहे, एक महिन्यापासून प्रशासनाला चाहूल होती की दुसरी लाट येत आहे। एक महिन्यापासून कोविड सेंटर उघडले नाही, व्यवस्था उभ्या केल्या नाही। आता जेव्हा अंगावर आलं तेव्हा आमदार निवास उघडू, मंगल कार्यालय उघडू, हे उघडू। मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव असताना प्रशासनाने कोणतीही भूमिका महिन्याभरात घेतली नाही। त्यांना अनुभव होता असं होणार आहे, मल्टिपल होणार आहे हे त्यांना माहीत होतं। आणि यांना कंट्रोल करणारे 24 तास 305 त्या ठिकाणी पूर्ण वेळ, 24 तास पूर्ण वेळ, ज्या मंत्र्यांची जबाबदारी आहे नागपुरात येऊन ठाण मांडणे, एक गोष्टीचं मॉनिटरिंग करणे, काही मंत्री आपले पद वाचवण्यात व्यस्त आहे, काही मंत्री पक्षाच्या मीटिंगला व्यस्त आहेत, काही मंत्री त्या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत, उपराजधानीमध्ये मीटिंग घेण्याकरता मुख्यमंत्र्याला वेळ नाही आहे, डेप्युटी सीएमला फक्त पुण्याकरता वेळ आहे, आरोग्य मंत्र्याला जालना पाहत आहे त्याच्यावर जायचं नाही आहे। आणि त्यामुळं उपराजधानी हे एक दुर्लक्षित स्पॉट झालेला आहे। आणि जे मृत्यूचं तांडव आज नागपूरमध्ये आहे याला जबाबदार उद्या जर रस्त्यावर लोक मरतील तर आपण अंदाज माझा चुकीचा राहू नये, रस्त्यावर लोक पडतील आणि मरतील। आणि याला जबाबदार महाविकास आघाडीचं सरकार आहे। मी राजकारण करण्याकरता बोलत नाही आहे। एखादा पालकमंत्री, एखादा मंत्री ज्याला नागपूरची जर खऱ्या अर्थाने चिंता असेल, आजही बिघडलं नाही आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून 12-12 तास बसून मेडिकलमध्ये काय चालू आहे, मेहोमध्ये काय चालू आहे, डागामध्ये काय चालू आहे, क्वारंटाईन सेंटरमध्ये काय चालू आहे, ऑक्सिजन आलं का नाही, ऑक्सिजन गेलं की नाही, पोहोचलं की नाही। तुम्ही कलेक्टरच्या भरोशावर जिल्हा सोडताय, एनएमसी कमिशनरच्या भरोशावर जिल्हा सोडताय, डिव्हिजनल कमिशनरच्या भरोशावर विदर्भ सोडताय। प्रशासकीय बाबीसोबत तुम्हाला सरकारचा सपोर्ट द्यावा लागेल, पैसे उपलब्ध करावे लागेल। प्रशासनाकडे पैसे त्या ठिकाणी नसेल, एखाद्या वेळी पैसे उपलब्ध करून द्यावे लागतात, वॉर रूम उघडावे लागतात। आज हेल्पलाईन नंबर दिला तो नंबरच बंद आहे। आणि त्यामुळं उद्या नागपूर करता जी परिस्थिती निर्माण झाली होणार आहे याला जबाबदार संपूर्ण महाराष्ट्र सरकार आहे। आजही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आपल्या माध्यमातून, आजही मुख्यमंत्र्यांनी किमान बैठक घ्यावी, डेप्युटी सीएमनी बैठक घ्यावी, तिनही मंत्र्यांनी नागपुरात पोहोचावं,
आणि रोज डोळ्यात तेल टाकून नागपूर मध्ये एका विषयाचा त्यांनी आढावा घ्यावा, ऑनलाइन त्या ठिकाणी बोलावं, डीनशी बोलावं, याच्याशी बोलावं, त्याच्याशी बोलावं, काय त्यांना मदत पाहिजे, कुठला पैसा पाहिजे, काय पाहिजे, व्हेंटिलेटर किती पाहिजे, काय त्यांना आरोग्य व्यवस्था उभ्या पाहिजे, नाहीतर नागपुरात उद्या जर मृत्यूचं तांडव माजलं तर याला म्हणजे खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की सदोष मनुष्यवत ज्याला म्हणतो आपण, ज्याला म्हणतो सदोष मनुष्यवत, म्हणजे यांच्या दोषामुळं, यांच्या प्रशासकीय दोषामुळं लोक मरतायत हे बोललं तरी कमी होणार नाही। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यापेक्षा एखादा जीव, एखाद्या व्यक्तीचा जीव कसा जाईल याची काळजी घेणे, आणि त्यामुळं आज माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मेडिकलचा काय परिस्थिती आहे, कॅज्युअल्टीची काय परिस्थिती आहे, वॉर्ड नंबर 67 ची काय परिस्थिती आहे, जर तुम्ही बघितला तर खऱ्या अर्थाने या प्रशासनाविरुद्ध प्रचंड असंतोष तयार होईल। आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की शासनाने लक्ष घालावं, पुणे मुंबई एवढं लक्ष ठेवू नका, उपराजधानीवर लक्ष द्या, अशी विनंती मी शासनाला करतो आहे।